शहीद भगतसिंग यांना चुकीच्या आरोपाखाली फाशी दिली गेल्याचं समोर येत आहे. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी दिल्याला तब्बल 85 वर्ष उलटली आहेत. ब्रिटिश पोलीस अधिकारी सँडर्सची 17 डिसेंबर 1928 रोजी हत्या झाली होती. भगतसिंग मेमोरियल फाउंडेशनचे अध्यक्ष इम्तियाज कुरेशी यांनी याबाबत एक याचिका दाखल केली आहे. बंगळुरूमध्ये टांझानियन विद्यार्थिनीला मारहाण आणि तिची व्यवस्थित भिंड काढल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. ही घटना लाजिरवाणी असून याचा निषेध करू तितका कमी आहे असं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे. जर्मनी सासरच्या मंडळींनी अडकवून ठेवलेली भारतीय महिला गुरप्रीत आज मायदेशी परतणार आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. जर्मनीमधल्या रेफ्युजी कॅम्पमधून तिला भारतीय दूतावासात आणण्यात आलं आहे. भारताच्या पश्चिमी क्षेत्रातील सर्व हवाई तळांना संरक्षण मंत्रालयाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले. या भागात भारतीय सैन्याचे तब्बल 54 ते 55 हवाई तळ असून या ठिकाणी लष्कराची महत्वपूर्ण साधन सामग्री आहे. पठाणकोट दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएनं एक खुलासा केला आहे. दहशतवादी बमियाल मार्गानं आल्याचं एनआयएनं म्हटलं आहे. या दहशतवाद्यांना भारतातल्याच कोणी मदत केली का याचा तपास एएनआय करत आहे. 1000 कोटीहून अधिकच्या नॉयडा अथॉरिटी घोटाळ्याचा आरोपी यादव सिंगला सीबीआयनं अटक केली आहे. अटकेआधी यादव सिंगची 8 तास कसून चौकशी करण्यात आली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.